आज आहे आपल्या रेशिम्याचा 6वा दिवस आणि आज आपण जो आज पाळलेला आहे जी आपली फिडिंग आहे ती म्हणजे 3रा मोल्टपासून पहिली फिडिंग आपण आपल्या आयाला दिलेली आहे। तर नमस्कार मित्रमंडळांनो, मी युवा रेशीम खोचे वनुट्टल, परत त्याचा स्वागत करतो तुमचं आपली शेती रेशीमच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपल्या रेशिम्याचा 6वा दिवस, आपला 3रा मोल्ट जो आहे तो पूर्णपणे पास झालेला आहे। तो कशा पद्धतीने पास झाला आणि आज आपण मोल्टपाशीनला कोणतं पाऊंडर वापरलं आणि इथून पुढे आपल्या आळीची आपण कशी काळजी घेणार हे आपण आज या व्हिडिओमधून सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ सरण्यामुळे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नसाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीमची संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल। म्हणजे सुरुवात ते शेवट बॅच सुरू झाल्यापासून ते क्वेश्चन घेईपर्यंत आपण सर्व बॅच डेली रुटीन हे पावसाळी बॅचचे डेली रुटीन हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे। सर्व तुम्हाला पाहायला मिळेल यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करा। तर जास्त वेळ न घेता लागले तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, लागलीच आजचा आपला व्हिडिओ सुरुवात करतोय। तर आपण पाहिलं की आपला परवाच्या दिवशी रात्रीच्या आपला 1-4 वाजेपर्यंत पूर्ण मोल्टा हा बसलेला होता। कालचा दिवस आपण आईला कसल्याही प्रकारचा पाल दिला नाही, कारण काळ आपला आईचा जो 3रा मोल्ट होता तो चालू होता। आणि आज 1 सकाळी 11 वाजेपर्यंत हा जो मोल्ट आहे तो पूर्णपणे पास झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। म्हणजे आपला जो 3रा मोल्ट आहे तो पूर्णपणे 100% पास झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आता आपण पाळा दिला तो लगेच आता आईने खायला देखील सुरुवात केलेली आहे। म्हणजे बऱ्या प्रकारे आळी ही पाला खाण्यास सुरुवात केलेली आहे। तर 3रा मोल्ट पास होण्याच्या अगोदर आपण आळीवरती विटेकर विजेता हे पाऊंडर मारलेलं आहे। तर विटेकर विजेता हे पाऊंडर का मारला आपण, कारण आपल्या आळीचा ज्यावेळेस मोल्ट पास झाला त्यावेळेस आपण बेडवरती पाहिलं असेल की बारीक बारीक आळीनी काथी सोडलेली असते आणि ती काथ सोडल्यामुळे आळीच्या शरीराची जी लवचिकता असते म्हणजेच आळीची शरीर हे मुलायम झालेलं आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे तिची काथ निघल्यामुळे आळीचे शरीर हे पूर्णपणे मुलायम झालेलं असतं आणि ते मुलायम शरीरावरती रोग लवकर इफेक्ट होतो, म्हणजे रोगाचा लवकर इफेक्ट होतो। यासाठी तो इफेक्ट होऊ नये यासाठी आपण मोल्ट पासिंगला विटेकर विजेता हे पाऊंडर मारत असतो, कारण आळी काथ सोडते आणि काथ सोडल्यानंतर त्याचं जे शरीर आहे त्या शरीरावर रोगाची कसल्याही प्रकारच्या रोगाची बाधा होऊ नये यासाठी आपण विटेकर विजेता हे पाऊंडर मारणं फार गरजेचं आहे मोल्ट पासिंगला, जेणेकरून आपल्या आईला कसल्याही प्रकारची रोगाची बाधाही होणार नाही आणि आपला जो मोल्ट आहे तो देखील पूर्णपणे पास होईल यासाठी आपण विटेकरूजेचं हे पाऊंडर मारलेलं आहे। आणि विटेकरूजेचं हे पाऊंडर मारल्याच्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटानंतर आईला आपण जो ताजा पाला आहे तो खाण्यासाठी दिलेला आहे। तर आज देखील सकाळून थोडा पाऊस होता त्यामुळे आपण पाला काढला सकाळी लवकर आणि 1-2-3 तासामध्ये तो पूर्ण पाला आपला त्याच्यावरचं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून गेलं आणि त्यानंतर आपण आळीला पाला दिला। आणि आता आपण जर पाहिलं फिशिंगचं तर आता आपण हे पूर्ण बेड जे आहेत ते आता पूर्ण 1-1 ट्रे होता तो आपण भरपूर असा 1-5 ते 6 फुटापर्यंत पूर्ण लांबवला आहे आणि हा पाला खाल्ल्याच्यानंतर आणखीन आपण आळीला बरीच अशी फिशिंग देखील देणार आहोत, जेणेकरून प्रत्येक आळीला खाण्यासाठी समान खाद्य मिळावं यासाठी आपण आळीला फिशिंग देणं फार गरजेचं असतं। रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देखील आपण आईला पेशिंग द्यायला पाहिजे। तर आपण आता भरपूर अशी पेशिंग दिलेली आहे। आणखीन देखील हा पाला खात आल्याच्यानंतर संपत आल्याच्यानंतर आईला आपण आणखीन डबल देखील पेशिंग देणार आहोत। तर 3रा मोल्ट आपला पास झालेला आहे आणि हा 3रा मोल्ट आपण जर पाहिलं तर हा 36 घंट्याचा मोल्ट असतो, म्हणजे 36 घंटे आपल्या आईला मोल्ट पासिंगसाठी लागत असतात मोल्ट पाठल्यापासून ते मोल्ट पास होण्यासाठी। तर यामध्ये वातावरणानुसार काही 1-2 घंटे मागपुढे झालं तरी चालतं किंवा ते मागपुढे होतात, म्हणजे मोल्ट पासिंगला आपण 1-2 घंटे लवकर किंवा जास्त पाळा दिला तरी चालतो, पण ते आपल्या वातावरणानुसार राहतं। तर यासाठी शेतकऱ्यांनी काही काळजी करायचं काम नाही, आपले ज्यावेळेस 36 घंटे पूर्ण होतील त्यावेळेस आपण आईला पाळा द्यायचा। आणि मोल्ट पास झाला आहे का नाही 100% याची देखील शेतकऱ्यांनी काळजी करणं फार मोठं आहे, कारण मोल्टमध्ये आळ्या मागपुढे देखील होऊ शकतं। त्यासाठी आपण 2 घंटे लेट जरी पाळा दिला तरी आपल्या आळीला काही कसल्याही प्रकारची बाधाही होत नाही। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ येतात आपण सुरू करतो आहे, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपली शेती रेशीमच्या यूट्यूब चॅनलवरती।